बातमी आहे. मुंबई महापालिकेच्या आरक्षणाच्या सोडतीबाबतची या सोडतीत अभूतपूर्व फेरबदल झालेत. मुंबईतल्या अनेक दिग्गज नगरसेवकांना आपले प्रभाग गमवावे लागलेत. ज्यांचे वॉर्ड गायब झालेत अशांच्या यादीत काँग्रेसचे प्रवीण छेडा, देवेंद्र आंबेडकर, शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, शीतल म्हात्रे आणि मनसेच्या संतोष धुरींचा समावेश आहे. अनेक नगरसेवकांचे प्रभाग फुटलेत तर शहरातील 7 नगरसेवकांचे वॉर्ड रद्द झालेत तर उपनगरात 7 नगरसेवक वाढणार आहेत. या संदर्भात आपण अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत. कृष्णात, दिग्गजांना मोठा फटका बसलेला आहे या सोडतीनंतर. नक्कीच, कारण जी प्रभाग रचना जी आहे ती ही पुनर्रचना आहे, त्यामुळं अनेक दिग्गज नगरसेवकांचे वॉर्ड गायब झालेले आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे माजी आणि आजी विरोधी पक्षनेता देवेंद्र आंबेडकर आणि प्रवीण छेडा असे आहेत. त्याचबरोबर शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर आहेत. त्याचबरोबर मनसेचे संतोष धुरे आहेत, जे आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार यांचे वॉर्डच्या वॉर्ड गायब झालेले आहेत. त्याचबरोबर अनेक वॉर्डवर पुनर्रचनेची पुरार कोसळलेली आहे. त्यामुळं बरेचसे नगर म्हणजे जवळपास 80% जे नगरसेवकांचे वॉर्ड जे आहेत ते फुटलेले आहेत. आणि त्यामुळं काहींचे वॉर्ड 25% कमी झालेले आहेत. काहींचे वॉर्डमध्ये दुसऱ्या साईडचा वॉर्ड जो आहे तो समावेश झालेला आहे. त्यामुळं एकंदरीतच हे जे वॉर्ड पुनर्रचना आहे ती पूर्णतः नवीन आणि 2011 जनगणनेनुसार 50 ते 55 हजार यानुसार एक प्रभाग तयार करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये ही नवीन प्रभाग रचना जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे. तर सध्याच्या स्थितीला जी आरक्षण जे आहे ते आरक्षण देखील जाहीर करण्यात आलेलं आहे. आरक्षणामध्ये जे 15 अनुसूचित जातीचे म्हणजे SC चे वॉर्ड जे आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत. जर SC चे वॉर्ड नवीन प्रभाग रचना. तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते. आपल्यासोबत स्वतः प्रवीण छेडा आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. प्रवीणजी, स्वागत आपल्या Z24 मध्ये. मोठा फटका तुम्हाला बसताना दिसतोय, आता नेमकं काय केलं जाणार आहे तुमच्याकडून? नाही, फटका बसायचं काय शक्य हेच नाही आहे. शेवटी काय आहे की ज्या पद्धतीमध्ये सोडत झालेली आहे, ज्या हे येणार आहे त्याच्यानंतर निश्चितपणे जी ओपन विभाग असेल तिकडनं लढायला काही हरकत नाहीये. नंबर वन. दुसऱ्या क्रमांकावर ज्याप्रमाणे सोडत झालेली आहे, सुप्रीम कोर्टचे ऑर्डर्स आहेत त्याप्रमाणे प्रत्येक वॉर्डला रिझर्वेशनचा फायदा मिळाला पाहिजे. ही जे धोरण इलेक्शन कमिशनरनी आखलेलं आहे त्याप्रमाणे निश्चितपणे सगळ्या वॉर्डमध्ये हे मिळणार आहे. शक्यता ओपनसी पण होणार, OBC होणार, महिला होणार, म्हणजे फटका बसण्याचं काही कारण नाही. प्रवीणजी, खरं तर तुम्ही म्हणताय की दुसरा प्रभाग बघायला हवा, पण सगळ्याच पक्षाच्या नगरसेवकांना फटका बसलेला दिसतोय. पण ज्यावेळेला प्रभाग बदलला जातो त्यावेळेला आपण तिथे आधी काही कामं केलेली आहेत का, या गोष्टीचा विचार सुद्धा मतदार करत असतो, त्यासाठी आपण आता कशी पावलं उचलणार आहात? 100% आम्ही चांगलं काम केलेलं आहे. आम्हाला विश्वास आहे की आम्ही जिकडनं लढू तिकडची जनता आम्हाला विश्वासाने मतं देणार आणि आम्ही परत निवडून येऊ. एक गोष्ट खरी आहे की कामाच्या आधारावर नगरसेवक निवडून ही नगरसेवक जी इलेक्शन असते ही कुठे एअरमध्ये लढण्याची नसते. लोक स्थानिक नगरसेवक बघतात, चांगलं काम करणारे नगरसेवक बघतात, त्यांना आपली समस्या सोडवणारा माणूस पाहिजे असेल. म्हणजे रिझर्वेशन काहीही असेल पण योग्य कारण काम करणारा जर व्यक्ती तिथे आला तर लोक त्यांना मतदान करतात. धन्यवाद प्रवीणजी आमच्याशी बोललात त्याबद्दल. आपल्यासोबत प्रवीण छेडा होते. आपण पुन्हा एकदा जाऊयात. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत. कृष्णात, आत्ताच आपण ऐकलेले प्रवीण छेडा यांनी काय म्हटलेलं आहे, असंच इतरही नगरसेवकांकडनं आपल्याला प्रतिक्रिया येणारच आहेत. पण सध्याची परिस्थिती पाहता काय एकंदरीत चित्र दिसतंय? कुठल्या एखाद्या विशिष्ट पक्षाला जास्त फटका बसलेला दिसतोय का? सध्या तरी असं काही सांगता येणार नाही की एका विशिष्ट पक्षाला फायदा आणि एका विशिष्ट पक्षाला तुटावली असं. परंतु ज्या पद्धतीने पुनर्रचना झाली आहे ती 2011 जनगणनेनुसार झालेली आहे. त्यामुळे जे नवीन प्रभाग आहे त्यामुळे जुन्या प्रभागामध्ये ज्याचं प्राबल्य असेल तो पूर्णतः फुटलेला आहे. त्यामुळे अनेक प्रभाग फुटलेले असल्यामुळे शेजारचे वॉर्ड जे आहेत अनेक. कृष्णा, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट येऊ शकत नाही. पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तोटाच धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. एकंदरीत मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत या संदर्भातली आपण ही बातमी पाहतोय. अनेक दिग्गज नगरसेवकांना फटका बसलेला आहे, त्यात प्रवीण छेडा, किशोरी पेडणेकर, शीतल म्हात्रे अशा दिग्गज नगरसेवकांची नावं समोर आलेली आहेत. त्यांना प्रभाग आपले बदलावे लागणार आहेत. आपण या संदर्भात काही वेळापूर्वी प्रवीण छेडा यांच्याशी सुद्धा बोललो होतो.
आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुंबई महापालिकेच्या आरक्षणाच्या सोडतीत अभूतपूर्व फेरबदल झालेले दिसतात. मुंबईतल्या अनेक दिग्गज नगरसेवकांना प्रभाग गमवावे लागलेले आहेत. ज्यांचे वॉर्ड गायब झाले आहेत अशांच्या यादीमध्ये दिग्गज नगरसेवकांचं नाव समोर येत आहे. काँग्रेसचे प्रवीण छेडा, देवेंद्र आंबेडकर, शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर आहेत, शीतल म्हात्रे आहेत. या सगळ्या दिग्गज नगरसेवकांना आपले प्रभाग गमवावे लागले आहेत. मनसेच्या संतोष धुरींचा सुद्धा यात समावेश आहे. तर इतर अनेक नगरसेवक असे आहेत की त्यांचे प्रभाग फुटले, त्यामुळे शहरातल्या 7 नगरसेवकांचे वॉर्डसुद्धा रद्द झालेले आहेत. तर उपनगरामध्ये 7 नगरसेवक वाढणार आहेत. या आरक्षण सोडतीत अभूतपूर्व फेरबदल झालेले आहेत. या संदर्भात आपण काही वेळापूर्वी काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांच्याशी बातचीत केली. आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे. कृष्णात, काही वेळापूर्वी मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की कुठल्या एखाद्या पक्षाला विशिष्ट फटका बसलेला दिसतोय का, त्या संदर्भात तुम्ही बोलत होतात. सध्या तरी असं दिसून येते की कुठल्याही राजकीय पक्षाला सध्या तरी फटका बसेल की नाही हे तुरंत अभ्यासानंतर म्हणजे आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे. त्या आरक्षण जाहीर करण्यामध्ये अनुसूचित जाती म्हणजे 15 प्रभाग आहेत. त्यामध्ये 15 प्रभागामध्ये 23, 53, 93, 121, 142, 146, 152, 155, 169, 173, 195, 198, 210, 225 हे अनुसूचित जातींसाठी जे प्रभाग जे आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत. तर अनुसूचित जमातीमध्ये 59 आणि 99 हे प्रभाग जे आहेत ते अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे अगदी बरोबर आहे कृष्णात, तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही आमच्यापर्यंत. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.